धर्ना उजनी धरणात सध्या एकशे चार पॉईंट एकोणसत्तर टक्के पाणीसाठा झाला आहे उजनी धरणाला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे भीमा नदीतून दौंड मार्गे उजनी धरणात येत असल्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता उजनी धरणात सध्या एकशे चार एकोणसत्तर टक्के पाणी साठा झाला आहे उजनी धरणाला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे भीमा नदीतून दौंड मार्गे उजनी धरणात येत असल्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता एकूण पाणी पातळी चारशे शहाण्णव पॉईंट आठशे वीस मिली एकूण एकशे एक सतरा पॉईंट अकरा टी एम सी उपयुक्त त्रेपन्न पॉईंट सेहेचाळीस टी एम सी टक्केवारी नव्याण्णव पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के उजनीत येणारा विसर्ग दौंड सेहेचाळीस हजार दोनशे सव्वीस क्युसेक बंड गार्डन क्युसेक दौंड येथील विसर्ग धरणात येत असतो उजनीतून जाणार विसर्ग बोगदा आठशे क्युसेक सीना माडा उपसा दोनशे एकोणसाठ क्युसेक दहिगाव त्रेचाळीस क्युसेक मुख्य कालवा पंधराशे क्युसेक वीज निर्मिती सोळाशे क्युसेक भीमा नदी वीस हजार क्युसेक नदी एकूण एकवीस हजार सहाशे क्युसेक सकाळी सहा वाजताची ही अपडेट असून भीमा नदी काठच्या गावांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे भीमा नदी काठच्या गावांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे